नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर आता बंद करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ही शून्यावर येऊन ठेपल्याने प्रशासनाने कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला. नाशिकच्या याच कोविड सेंटरमध्ये जवळपास 200 बेड हे ऑक्सिजनचे होते. यात 50 पेक्षा जास्त व्हेंटिलेटर होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना बेड न मिळाल्याने जीव गमवावा लागला. त्याच अनुषंगाने जिल्हा शासकीय रुग्णालयात बेड संख्या वाढून तब्बल 200 बेडचं कोविड सेंटर सुरू होतं आणि त्याच्यात आजपर्यंत 1000 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र आता नाशिक जिल्ह्यातील व्हॅक्सिनेशन यासोबतच शून्य कोरोनाबाधितांची रुग्णसंख्येमुळे जिल्हा रुग्णालयातील कोविड बिल्डिंग आता पूर्णपणे बंद करण्यात आले. मात्र भविष्यात रुग्णसंख्या वाढायला लागल्यानंतर पर्यायी व्यवस्था जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आलेली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली. बंद झालेला नाही आहे कोविड वार्ड, पण त्या ठिकाणी मागच्या आठवड्यापासून 0 पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत. आपण त्या ठिकाणी जर पेशंट्स आले तर त्याची तयारी पण ठेवलेली आहे, पण मागच्या आठवड्यात पेशंट 0 असल्यामुळं तो आपल्याला बंद दिसतोय. ही सर्व जिल्हावासियांसाठी आनंदाची गोष्ट आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसोबत इतर यंत्रणा असतील, प्रेस असतील, एन जी ओज असतील किंवा जिल्हावासी असतील, यांच्या सगळ्यांच्या गेल्या 2 वर्षातल्या अथक प्रयत्नाचं यश आहे असं मी समजतो. पेशंटची संख्या जी कमी झालेली आहे ती संख्या अशीच ठेवायची असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हॅक्सिनेशन. जिल्ह्यातलं व्हॅक्सिनेशन आपण जास्तीत जास्त करणं आवश्यक आहे आणि ज्या लोकांचं, ज्या नागरिकांचं पहिला डोस राहिलेला आहे त्यांनी पहिला डोस करून घ्यावा, ज्यांचा दुसरा डोस राहिलेला आहे त्यांनी दुसरा डोस करून घ्यावा, आणि जे बूस्टर डोससाठी एलिजिबल लाभार्थी आहेत त्यांनी बूस्टर डोस पण घ्यावा. जसं की मास्क, हँड सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग आहे त्याहीपेक्षा कितीतरी महत्त्वाचं आपल्याला आत्ताच्या परिस्थितीमध्ये व्हॅक्सिनेशन आहे. जिल्हावासियांना विनंती करतो की आपण आपलं व्हॅक्सिनेशन करून घ्यावं. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.